सांगली महापालिकेकडून माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. 26 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान होणार महिलांची मोफत आरोग्य तपासणी. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमांतर्गत दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 26 ऑक्टोबर 2022 या कालावधीत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतली जाणार आहे. महापालिकेकडून सुद्धा सर्वच महापालिकेच्या दवाखान्यामध्ये महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. या अंतर्गत मनपाच्या सर्वच आरोग्य केंद्रात मंगळवारपासून महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरांना सुरुवात झाली आहे. या अंतर्गत जामवाडी आरोग्य केंद्रात सुद्धा शासनाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 1 च्या सभापती लक्ष्मी सरगर, नगरसेविका नसीम शेख, वैद्यकीय अधिकारी वर्षा पाटील, मानसी घुडके यांच्यासह स्थानिक नागरिक महिलांनी उपस्थिती लावली होती. यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आशा गाजी आणि मनपा आयुर्वेदिक दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजीवनी घडगे यांनीही महिलांची तपासणी केली. हे शिबिर 5 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून मनपा क्षेत्रातील आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रावर जाऊन महिलांनी आपली मोफत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन सभापती लक्ष्मी सरगर यांनी केले. आज कार्यक्रम आपण ठेवलेला आहे माता सुरक्षित घर सुरक्षित, यानिमित्त आपण आज कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपण आपल्या महाराष्ट्र शासनानं खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे, तर आपण सगळं सर्व माता भगिनीने आपल्या मॅडमला सहकार्य करायचं आहे आणि सर्वांनी त्याचा लहान 18 वर्षाच्या व्यक्तीपासून 80 व्यक्ती मॅडमने सांगितलं तसं महिलांचं सगळ्या पूर्ण तपासणी होणार आहे, तर आपण सर्व महिलांनी सहकार्य करावे एवढं सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.